हवेच्या प्रसरणाचा एक रोचक प्रयोग आपण करूया. यासाठी तुम्हाला लागेल एक काचेची बाटली, एक नाणं आणि थोडं थंड पाणी. सुरुवातीला थोडंसं थंड पाणी काचेच्या बाटलीत ओतून घ्या. बाटलीत ते खळबळवा आणि ओतून टाका. ही क्रिया आपण बाटली थंड करण्यासाठी केली आहे. आता नाणं घ्या, ते पाण्यामध्ये बुडवा आणि बाटलीच्या तोंडावर असं व्यवस्थित ठेवून घ्या. नाणं ओलं झाल्यामुळे त्याचं बाटलीच्या तोंडावरचं सील पक्कं होईल. आता आपले हात बाटलीच्या भोवती अगदी घट्ट धरा. हातातली ऊब बाटलीतल्या काचेतनं आतल्या हवेपर्यंत पोचेल, हवा गरम होऊन प्रसरण पावेल आणि जेव्हा तिचा दाब वाढून नाणं उचलण्या इतका होईल तेव्हा नाणं थोडंसं उचललं जाईल आणि थोडी हवा बाहेर पडेल. आणि हे करताना अतिशय रोचक असा पक 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 नाण्याचा आवाज येईल. आहे की नाही गमतीशीर प्रयोग?